मला दिल्लीतून असं सांगण्यात आलं की तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हणलं ठीक आहे, मी जाहीर माफीही मागेल, काही हरकत नाही. कारण ज्या पक्षामध्ये आम्ही आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून अशी कुठंतरी भूमिका मांडणं मला योग्य वाटत नव्हतं. दुसऱ्या बाजूला प्रदेश अध्यक्ष मात्र आम्ही अमुक उमेदवाराला पाठिंबा देणार, सत्यजित तांबेंनी आम्हाला फसवलं, तांबेंनी धोका दिला, तांबेंनी फसवलं. राज्यातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सगळा प्रकार केला असं माझं स्पष्ट मत आहे. एका युवकाला मागं कसं दाबून ठेवता येईल आणि बाळासाहेब थोरातांना कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल याचं हे सगळं फार मोठी स्टोरी या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्याचा हा सगळा भाग मला असं वाटतं होता. पक्षाने आम्हाला निलंबित केलं, माझ्या वडिलांना निलंबित केलं. सगळ्यांशी चर्चा केली मी, महाविकास आघाडीमधल्या घटकांशी चर्चा केली मी, संजय राऊत साहेबांशी चर्चा केली मी, पवार साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, पवार साहेब मला भेटले नाही. मी आजीदादांना पण भेटण्याचा प्रयत्न केला, माझी भेट होऊ शकली नाही. परंतु मी त्यांच्याही कानावर हा विषय घातला, मी सुप्रियाताईंच्याही कानावर हा विषय घातला आणि माझी प्रामाणिक इच्छा होती की महाविकास आघाडीने मला तातडीने पाठिंबा द्यावा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही मला दिल्लीशी आम्ही संपर्कात होतो, हे सगळं दिल्लीच्या नेतृत्वाशी चाललेलं होतं आणि ते संपर्कात असतानाच मला खरं तर मला दिल्लीतून असं सांगण्यात आलं की तुम्ही एक पत्र लिहा आणि काँग्रेसचा पाठिंबा मागा. मी म्हणलं ठीक आहे, मी पत्र लिहितो. मी पत्र पाठवलं, त्यांनी पत्रामध्ये हा शब्द ऍड करा, तो शब्द ऍड करा. आमचा एक दिवस पूर्ण ते पत्र कसे शब्द ऍड करायचे ते म्हणले तुला जाहीर माफी मागावं लागेल. मी म्हणलं माझी चूक झालेली नाही कोणतीच, मी काहीच चूक केलेली नाही. म्हणले तरी पण मागावं लागेल. मी जाहीर माफी मागायलाही तयार झालो. मी म्हणलं ठीक आहे, मी जाहीर माफीही मागेल, काही हरकत नाही. कारण ज्या पक्षामध्ये आम्ही आयुष्यभर काम केलं त्या पक्षाला सोडून अशी कुठंतरी भूमिका मांडणं मला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून मी माफी मागायलाही तयार झालो. मी एच के पाटलांना लिहिलेलं हे पत्र आहे जे माझ्या सहीचं आहे, हे मी त्यांना 19 तारखेला पाठवलं, 19 जानेवारीला. म्हणजे 17, 18, 19 तीन दिवस आम्ही बोलत होतो आणि माझ्या माहितीप्रमाणे तर थोरात साहेबांचं आणि नानाभाऊ पटोलेंचं देखील बोलणं झालं होतं. 16 किंवा 17 तारखेला मी नानाभाऊ पटोलेंना फोन देखील केला होता की नानाभाऊ तुम्ही हे सोडून द्या, तुम्ही मला त्या ठिकाणी पाठिंबा द्या, मी काँग्रेसचा आहे आणि माझ्या पाठीशी उभं राहा. माझ्याकडे संजय राऊत साहेबांना पाठवलेलेही मेसेजेस आहेत, सगळ्यांशी बोललेलो मी, काय काय बोललो मी. महाविकास आघाडीच्या प्रामाणिक पाठिंब्याची तयारी केली. एका बाजूला मी दिल्लीच्या नेतृत्वाशी बोलतोय, दिल्लीवाले माझ्याकडून लेखी पत्र मागतायत, दिल्लीवाले मला माफी मागायला सांगतायत, मी तेही करायला तयार आहे. दुसऱ्या बाजूला प्रदेश अध्यक्ष मात्र आम्ही अमुक उमेदवाराला पाठिंबा देणार, सत्यजित तांबेंनी आम्हाला फसवलं, तांबेंनी धोका दिला, तांबेंनी फसवलं. अहो, जे लोकांना डॉक्टर सुधीर तांबे माहिती आहे, ज्या लोकांना थोरात तांबे परिवार माहिती आहे, त्या उत्तर महाराष्ट्रातले काय, महाराष्ट्रातले काय, देशातले लोक विश्वास कधीच ठेवू शकत नाही की हा परिवार कधी कोणाला फसू शकतो. आणि तरीही आमच्यावर वारंवार आरोप करण्यात आले की फसवलं, फसवलं, धोका दिला, फसवलं, धोका दिला, अंधारात ठेवलं. फॉर्म ए बी चुकीचे आले, त्याच्यातून झालेलं सगळं घटना, माफी मागायला लावली, मी पत्र दिलं. मी पत्र दिलं त्याच्यानंतर 2 तासांनी त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला. म्हणजे एका बाजूला माझ्याशी बोलत असताना पक्ष नेतृत्व, दिल्लीचं नेतृत्व, प्रदेश नेतृत्व मात्र मला त्या ठिकाणी पूर्णपणे याच्यामध्ये म्हणजे दुसरंच काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये चालचाली होती. म्हणजे एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो म्हणतात, नफरत छोडो भारत जोडो म्हणतात, प्रेमानी लोक जोडा म्हणतात आणि या राज्यातल्या काही काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः द्वेषापोटी आमच्या परिवाराला बदनाम करण्यासाठी हेतुपूर्वक हा सगळा प्रकार केला असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यामध्ये हे तर मी तुम्हाला सगळं जाहीररित्या झालं ते सांगतोय,
खासगी बैठकांमध्ये फोन कॉल्सवर ज्या पद्धतीने बोललं गेलंय त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा माझ्याकडे आहेत, परंतु आता माझ्या पक्षाची प्रतिमा अजून मलिन होऊ नये म्हणून या ठिकाणी मी कुठलीच गोष्ट यापुढे करत नाही. खरं तर ही आजची प्रेस कॉन्फरन्स ही माझी शेवटची प्रेस कॉन्फरन्स असणार, याच्यानंतर मी या विषयावर परत बोलणार नाही, कारण मला आता काम करायचंय. मला ज्या लोकांनी मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्यावर त्यांच्यासाठी मला काम करायचंय. मी वेळ देणार नाही या बाकीच्या गोष्टींसाठी, मी आता पूर्ण वेळ जे आहे ते लोकांसाठी काम करत सुरुवात करणार आहे. पण ते रेकॉर्डिंग जर ऐकले तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल की एखाद्या व्यक्तीच्या मनात एखाद्या परिवाराविषयी किती द्वेष असू शकतो. आणि हे ऐकणारे आमचेच लोक होते ना. आपण तर सगळीकडे ग्राउंडवर पाहिलं असेल की सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. मी विशेष करून आभार सगळ्यांचे या निमित्ताने मागतो. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला तर मी पाठिंबा मागितला नसतानाही त्यांनी सांगितलं की स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा. त्याच्यातून अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी माझ्या बूथवर बसून दिवस बसून संध्याकाळपर्यंत बसले, त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली. मी त्यांचे आभार व्यक्त करतो. देवेंद्रजींचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी म्हणजे मी मागितला नाही पाठिंबा तरीही त्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला मदत केली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी मला मदत केली. काँग्रेसचे तर 100% लोक माझ्या सोबत या निवडणुकीमध्ये होते. अगदी एवढं काय तर मनसेचे लोक माझ्या सोबत होते, रासपचे लोक होते, आरपीआयचे लोक होते. सगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांनी मला या निवडणुकीमध्ये मदत केली. मला 100% जास्त संघटना आणि संस्थांनी याच्यात पाठिंबा दिला आणि म्हणून ही निवडणूक एवढ्या मोठ्या फरकाने आणि एवढ्या मोठ्या ताकदीने आम्ही जिंकू शकलो. आणि त्याचं मूळ कारण जे आहे हे या निवडणुकीपुरतं मर्यादित नाहीये. मागच्या 4 निवडणुकांचं जर तुम्ही अनालिसिस केलं तर मागच्या 4 निवडणुकांमध्ये सगळ्या पक्षाच्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे, कारण आमच्या परिवारांनी सगळ्यांशी तसे संबंध त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. म्हणजे अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर मला हे सांगत होते की साहेब आम्ही पहिल्या निवडणुकीपासून तुमच्या सोबतच आहे, आम्ही काय मदत केलेली आहे तुम्हाला. कारण आम्ही कधीच त्यांचं राजकारण फक्त निवडणुकीपुरतं, निवडणूक झाली की त्या सेकंदापासून आपण सर्वांचे लोकप्रतिनिधी आहोत, आपण सगळ्यांचं काम केलं पाहिजे. विचाराची लढाई विचाराने करता येईल, परंतु त्यासाठी एकमेकाचे पाय अडवण्याचं काम करायचं नाही. म्हणजे खरं तर आता काँग्रेसनी एक उपक्रम चालू केलाय, हात से हात जोडो काहीतरी उपक्रम चालू केलाय, पण जोपर्यंत पैर से पैर अटकाने का काम चलेगा तब से हात जोड के कुछ नाही होगा. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं राजकारण या मागच्या 20-25 दिवसांमध्ये झालं आणि म्हणून मला असं वाटतं की याची सगळ्याची माहिती आपल्या सगळ्यांना देणं अत्यंत गरजेचं होतं. मुद्दाम मी मुद्दे लिहून आणलेत म्हणून फोनमध्ये पाहत आहेत की काही मुद्दे राहायला नको आपले म्हणून. बाकी कारण हे सगळं षडयंत्र जे आमच्यावर हे केलं आणि मला उमेदवारी मिळू नये, एका युवकाला संधी मिळू नये, एका युवकाला मागं कसं दाबून ठेवता येईल आणि बाळासाहेब थोरातांना कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल याचं हे सगळं फार मोठी स्टोरी या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्याचा हा सगळा भाग मला असं वाटतं होता. पक्षाने आम्हाला निलंबित केलं, माझ्या वडिलांना निलंबित केलं, माझ्या वडिलांना एका मिनिटात निलंबित केलं. काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन मी पण 22 वर्ष संघटनेत काम केलेलं आहे. निलंबन करण्याच्या आधी शोकॉज नोटीस द्यावा लागते. काय कारण झाले समजून घ्यायचं असतं. नॅचरल जस्टिस नावाचा काही प्रकार आहे न्याय, तर ते नॅचरल आम्हाला ते जस्टिस आम्हाला मिळू दिलं नाही, आम्हाला त्या ठिकाणी विचारलं नाही. मला जेव्हा दिल्लीचे काही लोकांचे फोन आले मी म्हणलं मला शोकॉज नोटीस आली तर मी सगळे उत्तर देईल ना. माझ्या डोक्यात होतं की हे पक्षांतर्गत मामला आहे, हा पक्षांतर्गतच ठेवायचा, याला मीडियापर्यंत लोकांपर्यंत जाऊ द्यायचं नाही. परंतु ज्या पद्धतीचे बयानबाजी मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने सुरू आहे आणि म्हणून मला आज ते करण्याची वेळ या ठिकाणी माझ्यावर आलेली आहे. मी तुम्हाला खरं सांगतो की अनेक लोकांनी मला याच्यात ज्ञात अज्ञात लोकांनी मी अनेक लोकांचे नावं घेऊन अडचणी त्यांना आणू इच्छित नाही, परंतु त्यांनी सगळ्यांनी मला या निवडणुकीमध्ये मदत केली. अनेक लोकांनी माझ्या पाठीशी होते, ही भूमिका त्यांनी मांडली. त्यांना सगळ्यांना माहिती आहे आम्ही निष्ठेने काम करणारे लोक आहे, परंतु मला काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचं हे षडयंत्र या ठिकाणी सुरू आहे. हे षडयंत्राच्या विरोधात मी इतक्या दिवस लढलो, अजूनही लढल, परंतु मला काँग्रेसमधून बाहेर हा कसा जाईल याचा प्रयत्न करण्याचं काम
अनेक लोक करतायत आणि ज्याची स्टोरी मी तुम्हाला आता इथं पुराव्यानिशी या ठिकाणी दाखवलेली आहे।